राज्य में राजनीतिक घटनाक्रम की पृष्ठभूमि में मुंबई रवाना होने से पहले मीडिया प्रतिनिधि से बात करते हुए विधायक थोरात ने कहा कि शपथ ग्रहण की घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और यह लोकतंत्र और संविधान के लिए दुर्भाग्यपूर्ण है। भविष्य में देश की स्थिति कैसी होगी यह चिंता का विषय है। हम पार्टी पद्धति विचार के साथ आगे बढ़ते हैं। अगर स्थायी सत्ता चाहने का खेल शुरू हो गया है तो लोकतांत्रिक व्यवस्था संकट में पड़ जाएगी। पण पाहत असताना अलीकडच्या त्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि देशामध्ये सुद्धा 2014 पासून जे सुरू झालं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। मला तर असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपली जी लोकशाही आहे, आपली जी राज्यघटना आहे किंवा पक्षांतरबंदीचा जो कायदा आहे, सगळ्यांवरच आघात होत असताना दिसत आहेत। आजचा शपथविधीसुद्धा खूप काळजी लावणारा आहे आणि जनता हे बारकाव्यानं पाहते आहे। मला वाटतं या सगळ्याचा न्याय कोण करणार, निर्णय कोण करणार, महाराष्ट्रातली जनता याच्यावर शेवटी निर्णय करणार, न्याय करणार। आता हे सगळं जनतेच्या न्यायालयात ज्यावेळेस जाईल त्यावेळेसच खरा न्याय होईल असं मला वाटतं।